पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने बोगस बँक गॅरंटी सादर करून महानगरपालिका आणि संबंधित बँकेची मोठी फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कामठे यांनी गंभीर आरोप केले. पाहूयात. महापालिकेमध्ये झालेला अनागोंदी कारभार, चुकीच्या कामांना दिलेली चुकीचे ठेके, राजकीय नेत्यांच्या दबावापोटी माझ्या सामान्य जनतेची 55 कोटी रुपयाची चाललेली लूट, हे थांबवण्यासाठी ही तुमची प्रेस कॉन्फरन्स आज घेतली होती. जेव्हा महापालिकेने रस्ते गटर साफसफाईची निविदा काढली होती, 8 प्रभागाची 8 निविदा त्यांनी केल्या होत्या, ज्या अ आणि ब प्रभागाला काम दिले त्याच कंपनीला प प्रभागामध्ये डिस्क्वालिफाईड केलं आणि अ आणि बमध्ये क्वालिफाईड केलं. त्याच पद्धतीने त्या कंपनीने जी बीजी दिली ती बीजीसुद्धा चुकीची दिलेली आहे. SBI बँकेतनं मी काल लेखी पुरावा घेऊन आलो की बीजी खोटी आहे आणि चुकीची आहे. जी बँक तिथं अस्तित्वात नाही त्या बँकेचा बीजी त्यांनी तिथं दिलेली आहे आणि अशा पद्धतीने महापालिकेची, SBI बँकेची व गव्हर्नमेंटची फसवणूक या कंपनीने केलेली आहे. त्यांच्या 420 गुन्हा दाखल व्हावा ही आयुक्तांकडे माझी मागणी असेल. 55 ह्याच्यामध्ये झालेलं आहे. आयुक्तांना मी आज SBI बँकेचा पुरावा हा काल आणला आहे, 12 जानेवारी 2022 मी आयुक्तांना आता ही प्रेस झाली की तिथं दाखल सबमिट करतो हे डॉक्युमेंट्स. त्याच्यावर आयुक्त काय ॲक्शन घेतील ते पाहू. नाही झालं उद्या माननीय अजितदादा पवार साहेब, विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांना हे निवेदन दिलं जाईल व 8 दिवसाच्या कालावधीत काही ॲक्शन नाही झाली तर माझं न्यायालयामध्ये यायचा दावा दाखल केला जाईल. डिसेंबरच्या जी महासभा झाली त्याच्यामध्ये हा विषय मी घेतला होता. तेव्हा मी सांगितलं होतं तुम्ही याच्यामध्ये काही डिसिजन नाही घेतलं तर मी न्यायालयामध्ये जाईल. त्याच्यामध्ये आयुक्तांनी 8 दिवसात खुलासा देऊ असं सांगितलं होतं. जेव्हा मी काल माहिती घेतली तेव्हा त्यांची मुदत सोमवारी ह्या संपती आहे असं मला सांगण्यात आले. म्हणून एक सोमवारपर्यंत त्यांची वाट बघू, नाही तर आपला आपण निर्णय घेऊ. भ्रष्टाचार काढण्यासाठी कोणाचा पाठिंबा भेटला पाहिजे असं, पक्षाचा पाठिंबा पाहिजे किंवा जनतेचा, ह्याच्याशी मला काही नाही आहे. माझं एकला चलो मोहीम आहे, माझ्या जनतेसाठी माझी लढाई ही कायम चालू असणार आहे आणि माझ्यासोबत कोण आहे कोण नाही ह्याची तमा न बाळगता माझ्या लोकांचे पैसे कसे वाचतील यासाठी माझी लढाई असेल. 55 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे मी सांगितलं होतं आणि ते पुरावाही सिद्ध केला होता. त्याची कागदही मी आपल्याला दिली होती. आज मी आपल्यापुढे एक नवीन विषय, त्याच कामानिमित्त रस्ते गटर साफसफाईचं काम आहे, त्याच्यामध्ये 8 कोटीची बीजी दिली गेली. म्हणजे कुठलंही काम घेताना जेव्हा त्या कामाला तुम्ही 10% पुढं बिलो जाता तेव्हा महापालिकेला काही एक अमाऊंट द्यावी लागते. ती अमाऊंट देताना बँकेची गॅरंटी देतात, DD देतात, चेक देतात, पण जेव्हा बँक गॅरंटी दिली जाते महापालिकेच्या इतिहासामध्ये मागच्या 6 महिने आपण पाहतो आहे 19 लोकं बोगस बँक गॅरंटी दिली म्हणून त्यांच्या गुन्हे दाखल केले होते. त्याच पद्धतीने मीही म्हणलं ही बीजी काय आहेत ती बघावी म्हणून मी ही बँक गॅरंटी चेक केली. ही बँक गॅरंटी आहे SBI बँकेची. SBI बँकेची बँक गॅरंटी देताना हा जो पत्ता त्यांनी दिलेला आहे त्या पत्त्याचा मी शोध घेतला. तर हा पत्ता म्हणजे ह्या पत्त्यावर 2 वर्ष झालं बँक बंद आहे, म्हणजे तिथं बँकच अस्तित्वात नाही आहे. अशा बँकेची बीजी महापालिकेमध्ये सादर केली गेली 8 कोटीची. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्यात तिथं सह्या केलेल्या असतात मागच्या साईडला. तिथं राजीव कुमार म्हणून एक जण मॅनेजर दाखवला आहे पण ती व्यक्ती तिथं अस्तित्वात नाही आहे. काल जेव्हा मी मुंबईला स्वतः जाऊन या बँक गॅरंटीची चौकशी केली तेव्हा SBI बँकेने मला लेखी दिलं ही बँक गॅरंटी आमच्या इथनं इश्यू झालेली नाही, आम्हाला तसा अधिकार नाही आणि ही फ्रॉड बँक गॅरंटी आहे म्हणून त्यांनी मला लेखी दिलेले. अशा पद्धतीने महापालिकेची फसवणूक केली गेली आहे. आज माझ्यासारख्या सामान्य माणसाला किंवा सामान्य कार्यकर्त्याला
हे बँक गॅरंटी चुकीची आहे, बोगस आहे हे लक्षात येतं, मग प्रशासनाला हे बाब का लक्षात येत नाही आहे? जेव्हा की तुम्हालाही माहिती आहे आज जे पी होऊन 20 दिवस झाले, 20 दिवसामध्ये आपल्या महापालिका आयुक्तांनी कुठलीही दखल त्याची घेतली नाही. जेव्हा मी इंदापूरचा दाखला दाखवला होता त्यांनी मला लिहून दिलं होतं हे डॉक्युमेंट्स आमचे इथले नाही आणि ते बोगस आहेत, ह्याच्यावरसुद्धा काही ॲक्शन महापालिकेने घेतली नाही. मग महापालिका कोणाच्या दबावखाली काम करते आहे का? महापालिकेला कोणाचं म्हणजे आयुक्तांना माझ्या अंदाजे खालचं प्रशासन फसवत आहे. न्यूज 15 मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड, पुणे.